सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास गावाचा विकास होईल असं प्रतिपादन भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी बुधवारी कानपोली येथे केलं. पनवेल तालुक्यात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं सुरू आहेत. त्याअंतर्गत कानपोली गावात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्वखर्चातून कानपोली महिला ग्राम संघ मंडळासाठी हॉल बांधण्यात येणार आहे. या हॉलच्या कामाचं भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी झालं. कानपोली गावात बांधण्यात येणाऱ्या हॉलच्या कामाच्या भूमिपूजनावेळी भाजप नेते एकनाथ देशेकर, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, भाजप महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष रत्नप्रभा खरत, पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर चारुशीला खरत, चिंधरण ग्रामपंचायतीच्या सरपंच कमलाताई देशेकर, कानपोली ग्रामपंचायतीच्या सदस्या संगीता पाटील, बाळकृष्ण पाटील, आत्माराम खानावकर, बाबूराव पाटील, परशुराम पाटील, मधुकर पाटील, लक्ष्मण मते, आत्माराम पाटील, अंबो पाटील, निवृत्ती पाटील, सावळ्याराम मते, गोमा पाटील, अंकुश जोशी, अरुण पाटील, राम चौधरी, राधेश्याम चव्हाण, दिनेश पाटील, प्रदीप मते, संतोष पाटील, अक्षय पाटील, राम पाटील, विराज पाटील, रोहित पाटील, प्रल्हाद साळुंखे, हनुमान साळुंखे, शोभा मते, सुरेखा जोशी, धर्मा निगरुडा, शोभा भला यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी भाजप नेते एकनाथ देशेकर यांच्या माध्यमातून कानपोली गावात दिवाळी सणानिमित्त उठण्याचं वाटप करण्यात आलं. आज एक अतिशय महिलांच्या दृष्टिकोनातून अशी चांगला असा कार्यक्रम या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून हे त्यांनी तुम्हाला सांगितलं का मी बांधून देतो. म्हणजे निधी कधी येईल, निधी तर येतोच आपल्याकडे भरपूर, पण निधी कधी येईल त्याच्यापेक्षा तुम्हाला मी निधी माझा स्वतः देतो आणि तुम्हाला हे ग्रामसभा मंदिर बांधून दिलं. खरोखर त्यांचं आपण मनापासून कौतुक करायला पाहिजे. आणि महिलांनी आता या दोन महिला आपल्या आहेत, या कित्येक वर्ष आज महिलांसाठी आपल्या पनवेल तालुका उरण तालुक्यामध्ये काम करत आहेत. म्हणजे काय, ज्या महिला ज्या गरजू आहेत अशा महिलांना जर प्रशिक्षण दिलं तर त्या काहीतरी वस्तू बनवू शकतील. म्हणजे आपल्याला काय झेपेल, आपण अगरबत्ती बनवू शकतो, मेणबत्ती बनवू शकतो, इतर ज्या काही वस्तू, दिवाळीच्या दिवसात पंत्या बनवू शकतो. म्हणजे हे सर्व जे आहे, आता 15-20 दिवसापूर्वी मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही व्होकलफॉर लोकल असा कार्यक्रम आम्ही आयोजित महिलांनी केला होता. त्या ठिकाणी त्या हॉलमध्ये त्यांनी प्रदर्शन सर्व आपण काय घरी घरी बनवलेलं आहे, त्यांच्या सत्या मंडळांनी किंवा बचत गटांनी काय बनवलेलं आहे त्याची विक्री त्या ठिकाणी ठेवली होती. प्रतिसाद किती मिळाला मला माहीत नाही, कारण तर त्याला प्रचार करायला संधीच नाही भेटली त्यांना पण ना आम्हाला पण. त्याच्यामुळं हे अशी जी कामं आहेत यांच्याकडून तुम्ही करून घ्या. आपण जर दोन पैसे कमवत असलो आपल्या घरातले सर्व कामं उरकून तर म्हटलं आपल्या संसाराला नक्कीच हातभार लागेल अशा प्रकारची एक अशा सर्वांच्या मनामध्ये आहे. आपले देशेकर साहेब या ठिकाणी काम करत असताना बहुतेक ठिकाणी गेले का त्याखाली मदत करत असतात, त्यांच्यावर सल्ला घ्या. सरपंच आहेत त्यांच्या मिसेस, तुमच्या गावातले सरपंच आहेत, त्याचा सर्व आपण जर एकत्र आलो तर मला वाटतं महिलांचा नक्कीच उद्धार होईल. भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून स्वखर्चातून महिलांसाठी सभागृह बांधण्याचं उभारण्याचं कार्यक्रम आहे. आणि आपल्याला माहीतच आहे की आमदार प्रशांतदा ठाकूर साहेबांचा जो काम आहे तो प्रत्येक गावाचा विकास कसा होईल किंवा आपल्या पनवेल तालुक्याचा विकास कसा होईल या दृष्टीने ते काम करत आहेत. आणि त्याच्यामध्ये गावचा विकास हा त्यांचा पहिला एक पाऊल आहे. आणि त्याच्यामध्ये महिला ज्या सक्षमीकरण आहे, महिलांच्या सक्षमीकरणासाठी कोणत्याही प्रकारची जर गरज लागली तर ते सातत्याने मदत करत असतात असा हा आपला भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार प्रशांतदा ठाकूर साहेबांनी तुम्ही महिला त्यांच्याकडे गेल्यात. आणि ग्रामसंघ जो आहे, ग्रामसंघ म्हणजे काय तर जे महिला बचत गट आपल्या गावामध्ये असतात त्यांचा एकत्रितपणा येणं म्हणजे त्याला ग्रामसंघ म्हणतात. तर बचत गटामध्ये आपल्या 10-20 महिला असतात एका गटामध्ये, किंवा मग असे बचत गट बोला तर तुमचे 150 महिला आहेत, म्हणजे जवळजवळ 10-15-14 बचत गट आहेत. त्या 14 बचत गटांना एकत्र करणं हे महत्त्वाचं काम असतं. आणि तो महत्त्वाचं काम आता ग्रामसंघाच्या या ज्या महिलांनी आता त्यांची जी माहिती दिली त्या करत आहेत. आणि त्यांच्यासोबत मेन म्हणजे महत्त्वाचं म्हणजे काय तर तुम्ही त्यांच्या एकत्रितपणे राहता आणि त्यांना समजून घेता. तर तुम्ही असं जर एकमेकींना समजून घेतलात तर नक्की तुमचा विकास होईल. आपल्या गावाचा तर विकास होईलच, पण बरोबर आपल्या परिसरातल्या आजूबाजूच्या गावातला सुद्धा विकास होईल. आणि अशा पद्धतीने महिलांनी संघटित होऊन एकत्र येऊन आपली कामं केली पाहिजे.
आज कानकोली गावामध्ये महिलांसाठी खास समाज मंदिर याचं भूमिपूजन झालेलं आहे. आज खऱ्या अर्थानं हा महिलांचा विजय आहे असं मी म्हणेन. पण आपण पाहत आहोत, आपले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांची सदैव, म्हणजे आपल्या भागातील कोणीही माणूस कशापासून वंचित राहू नये तो सदैव पुढे गेला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं आता अनेक योजना आलेल्या आहेत. त्यावेळी रामशेठ ठाकूर साहेबांनी सगळ्या प्रकारच्या स्पर्धा घेतल्या होत्या की महिलांनी यासाठी कार्यक्रमात पुढे व्हावं. सगळ्या महिला ही जी आहे ती जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी, हे शब्द जरी जुने झालेले असले तरी हे सत्य कधीही मागे हटणार नाही. पण आपण पाहत आहोत की आतासुद्धा इथे महिलांनी आता शोभाताई मते आहेत, CRPचं काम छान प्रकारे करतात. तर अशाच पद्धतीनं पहिल्यापासून रामशेठ ठाकूर साहेबांनी आम्हाला महिलांसाठी प्रशिक्षण देण्यासाठी पुढे केलं होतं. आम्हाला त्यावेळी रत्नप्रभा करत मॅडम असतील, आम्ही असू, सगळ्यांनी हा पुढाकार घेऊन गावोगावी सगळ्या पद्धतीचे प्रशिक्षण, मग ब्युटी पार्लर असेल, शिवण क्लास असेल, आपली पिठं बनवणे वगैरे, वेगवेगळी पिठं बनवणे, पापड बनवणे, याच्यात आपल्या गावाकडच्या महिला एकदम पुढे असतात. आणि त्या दृष्टीने प्रशिक्षण त्यांना द्यावं, कारण त्याचं मेजरमेंट असतं किंवा त्याची विकण्याची जी काही गोष्टी असतात, मार्केटिंग कसं करावं, या सर्व गोष्टींसाठी रामशेठ ठाकूर साहेबांनी आम्हाला त्यावेळी प्रोत्साहन दिलं होतं. आणि आज आपण पाहत आहोत आपले देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेब यांनी आता काही योजना आणलेल्या आहेत, अनेक योजना आणलेल्या आहेत महिला सक्षमीकरणासाठी, आणि ह्या योजनांचा आपण निश्चितच लाभ घ्याल. मी शोभा मते कानपोलीची CRP म्हणून काम करत आहे. आमच्या इथे पहिले आम्ही बचत गट केले, बचत गटातून ग्रामसंघ तयार केला. ग्रामसंघामध्ये 140 महिला आमच्या इन्व्हॉल्व आहेत आणि त्याच्या ह्याच्या अनुषंगाने महिलांच्या सपोर्टिंगमध्ये मी सगळ्यांच्या एकत्रीकरणामुळे आमच्या गावाचं काहीतरी, महिलांचं काहीतरी पुढं घेणे, ध्येय घेण्याचं काहीतरी असं अनुभवलं होतं. त्याच्यासाठी महिलांनी आम्हाला सपोर्ट केला. महिलांना एकत्रीकरण म्हणजे मेन विकास, म्हणजे महिलांचा विकास हा माझा पहिला ध्येय आहे. त्याच्यामध्ये कुठला काय असा मतभेद नाही आहे. आणि महिलांनी आमच्या एवढ्या म्हणजे मदत केली का, कुठे जाण्याचं असो, कुठे काय मीटिंग वगैरे भरण्याचा कार्यक्रम असतो ते महिलांनी मला हे केलं. त्याच्यासाठी मग मी आमच्या गावाच्या सरपंच सदस्य सगळ्यांच्या ह्याच्याने विचार केले की आमच्या गावाला महिलांच्यासाठी काय एक हॉल नाव होऊ शकत. तर मग महिलांच्या ह्याच्याने आमचे गावकऱ्यांनी आम्हाला सपोर्ट केला का, हा होईल. तर त्यांच्या अनुषंगाने समाज आणि आमचे आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या इथे आम्ही जाऊन त्यांना विनंती केली का, जर आम्ही महिला एकत्र असलो तर तुमच्याकडनं काय आम्हाला मदत भेटेल का. तर त्याने आम्हाला सांगितली का होईल, जर महिला सर्व एकत्र असतील ना तर आम्ही तुम्हाला मदत करू. त्याच्याने मग आम्ही त्यांना या विचार करत करत त्यांनी आम्हाला मग सांगितलं का तुमची आम्ही मागणी पूर्ण करू.